मोबाईल फक्त संपर्क साधण्यासाठी करमणुकीसाठीच वापरला जाऊ शकतो का? तर नाही. उस्मानाबादच्या शिवम पवारनं मोबाईलचा योग्य वापर केला, त्यासाठी पालकांनीही त्याला योग्य ती मदत केली. याचा शिवमला कसा फायदा झालाय पाहूयात. शिवम ज्योतिबा पवार सेंदफळ गावच्या सरस्वती प्रशालेत तो 6वीत शिकतो. हुशार विद्यार्थी म्हणून तो ओळखला जातो. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत बसायला त्याला खूप आवडतं. सरांनी केलेला प्रत्येक प्रयोग त्याला घरी करून बघायचा असतो. अशाच एका प्रयोगातून त्यानं घरी एक JCB बनवलाय. टाकाऊ पुठ्ठे, गवताच्या काड्या, इंजेक्शनच्या सिरिंज, सलाईनच्या नळ्या आणि आईस्क्रीमच्या लाकडी चमच्यांचा वापर करून त्यानं JCB बनवलाय. काम असं करतं की आपण त्या इंजेक्शनला आपण जर बल लावला की मग त्या इंजेक्शन ज्या इंजेक्शनला आपण बल लावत आहोत आणि त्याची जी सलाईनची नळी आहे ज्या आपण बल लावला त्याची जी नळी कोणत्या इंजेक्शनला आहे मग आपण इकडून बल लावला की मग इकडून हवेचा दबाव त्या इंजेक्शनवर पडतो. मोबाईलवर, इंटरनेटवर, युट्यूबवर नाविन्यपूर्ण कोणकोणते प्रयोग आलेत किंवा त्याबद्दल काय करता येईल याविषयी मला प्रश्न विचारतो आणि त्यातूनच त्याला ही कल्पना सुचली की JCB बनवावा. मग हवेचा आणि पाण्याचा दाब याचा वापर करून या मशीनची हालचाल कशी होईल, हे वर्किंगमध्ये कसं येईल हे सांगितल्यानंतर त्यानं स्वतः हे बनवलेलं आहे. मोबाईलवर तो असे विज्ञानाचे प्रयोग बघत असतो. शिवमची ही आवड पाहून त्याच्या पालकांनी त्याला मोबाईलचा योग्य वापर करायला शिकवलंय. शिवमला ते मोबाईलमधल्या युट्यूबवर बघून त्यानं हे JCB तयार केलेली आहे. ते आता तुमच्यासमोर असा छंद जे आहे हे त्याला बऱ्याच दिवसापासून हे ते लहान असल्यापासून अशा गोष्टी ते करतोच तयार आणि ते त्यातून एक JCB तयार केलेली आहे. सध्या परिस्थितीत मोबाईलचा गैरवापर यावरच आपली चर्चा सुरू असते. पण मोबाईलचा मुलांनी योग्य वापर केला तर कसा फायदा होतो हेच शिवमकडे पाहून लक्षात येतं. उस्मानाबादहून महेश पोद्दार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.